नमस्कार, आरोग्य चॅनलवर आपले स्वागत आहे. पाणी हे शरीरासाठी किती महत्वाचे आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पाण्याशिवाय आपली तहान भागतच नाही. असे खूप सारे शरीरातील प्रॉब्लेम्स आहेत जे फक्त योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने बरे होतात. दिवसाला प्रत्येकाने 8 ते 10 ग्लास पाणी प्यायलेच पाहिजे. तर आज आपण पाहणार आहोत की नेहमी बसून पाणी का प्यावे, पाणी उभारून प्यायल्याने कोणकोणते प्रॉब्लेम्स होऊ शकतात. अजून जर तुम्ही आरोग्य चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर पटकन करा. या चॅनलवर अशी माहिती तुम्हाला नियमित भेटेल आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सबस्क्राइब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली लाल बटणावर क्लिक करा. हे पूर्णतः फ्री आहे. आपल्या सर्वांना हीच सवय आहे की घाई गडबडीत पाणी प्यायची, ते पण उभे असतानाच. खूप लोकांनी ऐकलंय की पाणी बसून प्यावे, पण ते आचरणात आणताना जमत नाहीये. पण ही गोष्ट प्रत्येकाने सिरियसली घेतली पाहिजे, कारण जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पिता त्यावेळी तुम्हाला गरज असलेले न्यूट्रिशन भेटत नाही. खरंच जर तुम्ही योग्य पद्धतीने पाणी प्यायला नाही तर तुम्हाला अनेक हेल्थ प्रॉब्लेम्सना सामोरं जावे लागेल. जेव्हा तुम्ही उभे राहून पाणी पिता त्यावेळी ते पाणी जलद वेगाने पचन संस्थेतून खाली जाते. ज्या ज्या अवयवांना पाण्याची गरज असते अशा अवयवांपर्यंत पुरेसे पाणी पोहोचतच नाही, आणि त्यामुळे शरीरातील जी घाण आणि विषारी द्रव्य लघुवाटी बाहेर टाकायची असतात ती नीट बाहेर टाकली जात नाहीत व ती किडनी आणि ब्लॅडर मध्ये साचून राहतात. त्यामुळे आपल्याला किडनीशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागते. उभा राहून पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्यांमार्फत जे न्यूट्रियंट्स शरीराला हवे असतात ते मिळत नाहीत, त्यामुळे तुम्हाला ताणतणावाचा सामना सुद्धा करावा लागतो. असे पाणी प्यायल्याने गरजेचे न्यूट्रियंट्स आणि व्हिटॅमिन लिव्हरला भेटत नाहीत. उभा राहून पाणी प्यायल्याने तुमचे लंग फंक्शन आणि हार्ट फंक्शन सुद्धा धोक्यात येतात आणि ऑक्सिजन लेवल सुद्धा डिस्टर्ब होतो. त्याचबरोबर याचा परिणाम आपल्या हाडांवर सुद्धा होतो. तुम्हाला सांधेदुखी, वीकनेस आणि हाडांची झीज अशा तक्रारी होऊ शकतात. खालीपासून पाणी प्यायल्याने आणि जेवण केल्याने आपल्या शरीराला जास्तीत जास्त हेल्थ बेनिफिट्स होतात हे आयुर्वेदात सुद्धा सांगितलेले आहे. जेव्हा तुम्ही खालीपासून पाणी पिता त्यावेळी महत्वाचे न्यूट्रियंट्स आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतात, त्यामुळे मेंदूची ऍक्टिव्हिटी सुद्धा वाढते. अशा पद्धतीने पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुद्धा व्यवस्थित होते, जेणेकरून तुम्हाला पाणी प्यायल्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटणार नाही. तसेच सर्व अवयवांपर्यंत नीट पाणी पोहोचते. शरीरातील घाण आणि विषारी द्रव्य व्यवस्थितरित्या शरीराबाहेर टाकले जातात आणि तुमची ओव्हरऑल हेल्थ सुधारण्यासाठी मदत होते. म्हणूनच आजपासून तुम्ही सुद्धा बसून पाणी पिण्याची सवय करा. नेहमी खुश राहा, निरोगी राहा आणि माहिती आवडली असेल तर आरोग्य चॅनल सबस्क्राइब नक्की करा. व्हिडिओ लाईक करा आणि उपयोगी माहिती तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा.